नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीला यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, वनरक्षक भरती निघालेली आहे। मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही 2023 ची जी लेटेस्ट जाहिरात आहे ती आलेली आहे। मित्रांनो, मुख्य वनरक्षक चंद्रपूर वनवृत्त चंद्रपूर यांचे कार्यालय भवन सिव्हिल लाईन नागपूर रोड चंद्रपूर पिनकोड 442401 महाराष्ट्र। तर बघू शकता आणि इथं त्यांचा ईमेल आयडी पण आहे ऑफिशियल। तर हा व्हिडिओ डिटेलमध्ये राहणार आहे मित्रांनो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, इथे बघू शकता जाहिरात, वन विभागामध्ये चालू असलेल्या विविध प्रकारच्या प्रकल्प देखरेख ठेवण्यासाठी, त्यामध्ये आवश्यक ती मदत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सेवानिवृत्ती कार्यालय अभियंत्यांची सेवा आवश्यक असून, त्यासाठी विविध नमुन्याचे अर्ज मागविण्यात आलेले आहे। या संबंधित माहिती ही तुम्हाला www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। तर ह्या संकेतस्थळाला म्हणजे ह्या वेबसाईटला नक्कीच भेट करायची आहे। इथं तुम्हाला एकदम डिटेलमध्ये माहिती आणखी भेटू शकते मित्रांनो, आणि इथं पदासाठी विहित केलेल्या अटी व शर्ती वाचून त्याप्रमाणे तुम्हाला वनरक्षक या पदासाठी अर्ज करायचा आहे। मित्रांनो, इथे बघू शकता डॉक्टर राजेंद्र रामगावकर यांचं ऑफिशियल जे जाहिरात आहे आणि त्यांचं इथं बघू शकतात ऑथेंटिकेशन पण आहे, ते इथे दिलेलं आहे। मित्रांनो, इथे बघू शकतात की सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त कार्यालय अभियंता यांची सेवा घेण्याबाबत अटी आणि शर्ती, हे इथं बघू शकतात त्यांच्या अटी व शर्ती काय। वन भवन चंद्रपूर कॅम्पा अंतर्गत चालू असलेले इमारतीचे बांधकाम कार्यालय कार्यक्रम, कॅम्पांतर्गत चालू असलेल्या जल व मृद संसाधन कामाचा प्रकल्प, श्रेय श्री अटल बिहारी वाजपेयी वनस्पती उद्यान विसापूर उतपेट तालुका मूळ येथील गायमुख सफाई व निसर्ग पर्यटन क्षेत्राचा विकास, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे पुनर्विकास, चिचपल्ली मूल रोड चंद्रपूर, ताडुंबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत ताडुंबा भवन मोहाली स्थित ताडुंबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेशद्वार व इंटरप्रिटेशन सेंटर विकास काम, इतक्या त्यांच्या अटी आहेत आणि ज्या जागा भरणार आहेत, तर यामध्ये तुमच्या जागा जी वॅकन्सी आहे यामध्ये आहे मित्रांनो। आणि तो अहर्ता अधिकारी हा सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्ती कार्यकारी अभियंता असणे आवश्यक आहे। नक्षलवादी व अवघड क्षेत्रातील त्यांचा कामाचा अनुभव लक्षात घेऊन गुणात्मकनुसार निवड करण्यात येईल। मित्रांनो, तुमचा जे एक्सपिरियन्स आहे त्याच्यावर तुम्हाला तुमची निवड होणार आहे, कोणतीही एक्झाम होणार नाही याची। इथे बघू शकता मित्रांनो, इथं अनुक्रमाने काय प्रक्रिया, अंतिम तारीख आणि ठिकाण। तर इथं अर्ज करायची तुमची जाहिरात 12/4/2023 आलेला आहे। अर्ज भरायचा व सादर करणे 18/4/2023 पर्यंत चंद्रपूर इथे पाठवायचं आहे। तो वरती जो मेल आय डी दिलेला आहे त्यावरती तुम्हाला पाठवायचं आहे। प्रमाणपत्र, अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे 19 एप्रिल 2023 रोजी होणार आहे। गुणवंत यादी प्रसिद्ध करणे ही पण 19 एप्रिल 2023 होणार आहे। मूळ कागदपत्राची छाननी 19 एप्रिल 2023 होणार आहे। मुलाखतीचे अंतिम पॅनलमेंट हे 20 एप्रिल 2023 होणार आहे, याची तुम्ही दक्षता घ्यायची आहे मित्रांनो। मित्रांनो, आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ही लिंक भेटेल तुम्हाला। हा ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करायचा, प्रिंट करायची आणि हा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला डिटेलमध्ये भरायचा आहे। इथे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्मवर फोटो चिटकायचा आहे, जो ऑफिशियल फोटो असतो तो, कोणताही तिरका काढलेला किंवा तो नाही, पासपोर्ट फोटो चिटकायचा आहे। इथे तुमचं मार्कशीटवर जे नाव आहे, इथे जसं तुमचं 10वीच्या मार्कशीटवर नाव आहे तसं सेम टाकून घ्यायचं आहे। इथं तुमची पूर्ण जन्मतारीख टाकायची आहे एकदम डिटेलमध्ये, जो जे आधार कार्डवर पण आहे तुमच्या ती टाकायची आहे। इथं तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, फिमेल मेल ट्रान्सजेंडर। इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे अचूक म्हणजेच एकदम बरोबर। इथे तुमचा चालू ईमेल आय डी टाकून घ्यायचा आहे। तुमचा इथं जो कम्युनिकेशनचा ॲड्रेस आहे तो एकदम डिटेलमध्ये पिनकोडसह टाकायचा आहे। त्याच्याखाली तुमचं जे इथं बघू शकता सिरियल नंबर आणि तुम्हाला एक्झामिनेशन पास म्हणजे तुमचे कोणते कोणते म्हणजे क्वालिफिकेशन झालेले एक्झाम 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन ते टाकायचं आहे। तुमचे जे मेन सब्जेक्ट आहे ते टाकायचे, नेम ऑफ बोर्ड जे तुमचं बोर्ड आहे किंवा युनिव्हर्सिटी आहे ते टाकून घ्यायचं आहे। इथं तुमचं पासिंग इयर टाकायचं आहे, ज्या वर्षी तुम्ही पास झालेले आहे। इथं तुमचे ज्या विषयात ज्या सब्जेक्टमध्ये तुम्ही पास झालेले आहे टोटल मार्क टाकायचे कितीपैकी आणि त्यापैकी किती मिळाले हे तुम्हाला तिथे टाकायचे असते टाकायचे।
ते टाकल्यानंतर तुमचा इथं एक्सपिरियन्स जो एक्सपिरियन्स आहे तो मेन्शन करायचा आहे, जिथे तुम्ही वर्क केलेला आहे ते मेन्शन करायचं आहे, इथं तुमची डिस्ट्रिक्ट कोणत्या जिल्ह्यामध्ये होतात आणि पोस्ट कोणती होती आणि सर्व्हिस पिरियडमध्ये किती वर्षाचं होत आहे, आणि खाली इथे तुम्हाला डिक्लेरेशन सर्टिफिकेट आहे ते तुमचं नाव टाकून तुम्हाला इथे सिग्नेचर ऑफ ॲप्लिकंट करून द्यायचं आहे, म्हणजे तुमची सिग्नेचर करायची आहे. एवढी माहिती तुम्हाला अचूक भरायची आहे मित्रांनो, कोणती चूक करायची नाही. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच काय लाईक करा, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच अपडेट होती. आपले यूट्यूब चॅनल नवीन असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद.